नमस्कार मी जयश्री आणि माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत चटणी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मिरच्या घेतल्या आहे ओल्या आणि तिखट मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट मिरची घेऊ शकता लसूण मीठ एक लिंबाचा रस आणि गूळ इथे मी शंभर ग्रॅम मिरच्या घेतल्या आहे इथे मी एक मिरची ते चार तपास तुकडे करून घेतले जेणेकरून आपल्याला मिरची भाजायला सोपी जाईल आणि सगळीकडून व्यवस्थित भाजल्या जातील आणि एक छोट्या चमचीने तेल टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या मिरच्या तेलात परतून घ्यायच्या आहे ह्या पद्धतीने करून बघा लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत आणि मस्त कलर पण बदलला आहे आणि दहा ते बारा लसूणच्या पाकड्या टाकून घेतल्या आहेत लसूण छान परतून घ्यायचं आहे आणि इथे मला दीड ते दोन मिनटं लागले मिरची आणि लसूण भाजायला आणि छान भाजल्या गेल्या आहेत आपल्या मिरच्या आणि आता आपण मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि मस्त थंड झाल्या आहेत थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात सगळ्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत इथं सगळ्या मिरच्या टाकून झाल्यात आणि लिंबाचा रस टाकायचा आहे आणि गूळ गूळ बारीक करून घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि पाहू शकता तुम्ही आपली चटणी झाली तयार छान कलर आलेला आहे आपल्या चटणीला करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चवीला तर खूपच छान लागते पराठासोबतसुद्धा खाऊ शकता पोळी किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद